आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील ग्रामदैवत हनुमान जन्मोत्सवानिमित्त तब्बल 11 पोती गावाच्या 3.5 लाखांहून अधिक पुऱ्या, 5 पिंप गुळवणी आणि 1000 किलो कांद्याची चटणी असा महाप्रसाद आज तयार करण्यात आलाय. शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या पुऱ्या गुळवणीच्या महाप्रसादाची थोरांदळे ग्रामस्थांची परंपरा आजही त्यांनी टिकवून ठेवली आहे. बेल्हा ते मंचर रस्त्यावर थोरांदळे हे गाव आहे. येथील ग्रामदैवत हनुमानाचे जागृत देवस्थान असून ग्रामस्थ दरवर्षी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त पुऱ्या गुळवणीचा महाप्रसाद उपस्थित भाविकांना वाटला जातो. गुरुवारी पहाटे 5 ते 7 या वेळेस हरिभक्त परायण नंदू महाराज सोनावणे यांचे हनुमान जन्माचे आणि काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर मांडव डहाळे आणि शेरनी मिरवणूक होऊन उपस्थित भाविक भक्त पाहुण्यांना पुऱ्या गुळवणीच्या महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचकृषीसह कानाकोपऱ्यातून देखील भाविक भक्त उपस्थित असतात. हनुमान जन्मोत्सवानिमित्त आमच्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने जुन्या काळापासून 44 वर्ष झाले हे पुऱ्यांचा महाप्रसाद पुरी गुळवणी आणि खाणे हे जवळजवळ 44 वर्षापर्यंत चालत आहे. आतापर्यंत 50% पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. आणि नंतर थोड्या वेळा तो पूर्ण होऊ शकतो आणि म्हणजे आपला महाप्रसादानंतर संपूर्ण गावा ग्रामस्थांना आणि पाहुण्यांना भक्तांना